सरकारनं एकाच दिवसात तब्बल 192 अध्यादेश काढले. सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात 31 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारनं आपल्या कामातील गतिमानता दाखवली आहे. या एकाच दिवशी राज्य सरकारनं तब्बल 192 शासन निर्णय अर्थात GR काढले. यात सर्वाधिक शासन निर्णय सहकार आणि पणन विभागाकडून काढण्यात आले असून त्यांची संख्या 26 इतकी आहे. तर उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागांकडून एकूण 17 GR काढण्यात आले आहेत. कृषी पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागानं 14 GR काढले आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठीचे सर्वाधिक GR आहेत. वर्षभर निधी खर्च करायचा नाही आणि आर्थिक वर्ष संपताना निधी वितरणाचे GR काढायचे ही मंत्रालयातील दरवर्षीची धावपळ यावर्षीही दिसून आली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक विभागांना फेब्रुवारीपर्यंत आपला निधी खर्च करण्याबाबत वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र तरीही आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निधी खर्च करण्याची प्रथा सर्व विभागांनी कायम राखल्याचंच यावरून स्पष्ट होत आहे. यासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, Z24 तासनं ही बातमी काही महिन्यांपूर्वी प्रसारित केली होती की 10 महिन्यात केवळ 38% निधी खर्च झालेला आहे आणि अगदी आता 31 मार्चच्या दिवशी मात्र GR ची सर्वाधिक संख्या दिसून येते आहे. काय म्हणायचं सरकारच्या या गतिमानतेला नेमकं? हिमाली, ही आर्थिक शिस्त जी आहे ते अनेकदा सरकारमध्ये प्रशासनामध्ये दिसत नाही, त्याचंच प्रत्यय पुन्हा एकदा आलेलं आहे. दरवर्षी हे चित्र आपल्याला दिसतं की मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आर्थिक वर्ष संपतं त्या दिवशी शेवटच्या दिवशी प्रत्येक विभाग हा निधी मिळवण्यासाठी किंवा अनुदानाचं वाटप असेल जे रखडलेलं आहे ते करण्यासाठी शेवटच्या दिवशी धावपळ केली जाते आणि अशा पद्धतीने GR ची संख्या जी आहे ती आपल्यासमोर येते की मोठ्या प्रमाणावर GR काढले जातात. आपणच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बातमी केली होती की अर्थसंकल्पाची तरतूद केली आहे त्याच्या केवळ 38% निधी खर्च झाला होता, म्हणजे जवळपास एवढा 72% निधी पडून होता आणि हा निधी खर्च करण्यासाठी सर्व विभागांची शेवटच्या महिन्यामध्ये धावपळ सुरू होती आणि त्यातल्या त्यात शेवटच्या दिवशी सगळ्यात जास्त धावपळ असते आणि वर्षभर निधी वाटपाचं काम करायचं नाही, दिलेला निधी खर्च करायचा नाही आणि हा निधी खर्च करण्यासाठी शेवटच्या दिवशी धावपळ करायची असा हा प्रशासनाचा जो खेळ आहे तो यावर्षी दिसून आला आणि 31 मार्चच्या शेवटच्या दिवशी आर्थिक वर्ष संपत आहे त्या शेवटच्या दिवशी तब्बल 192 GR जे आहेत शासन निर्णय आहेत ते वेगवेगळ्या विभागांनी काढलेले आहेत आणि हे सगळे GR जर आपण बघितले त्यात नजर टाकली तर सगळे GR जे आहेत ते निधी वाटपाचे आहेत किंवा अनुदान वाटपाचे आहेत, म्हणजे रखडलेला निधी आणि अनुदान हे शेवटच्या दिवशी वाटप करायचं, वर्षभर त्या संदर्भात काही करायचं नाही अशी साधारणतः प्रशासनाची स्थिती आहे. आणि वारंवार अर्थमंत्र्यांनी या संदर्भात प्रत्येक विभागाला निर्देश दिले होते की फेब्रुवारीपर्यंत आपला जो निधी आहे अर्थसंकल्पात तरतूद केलेला तो खर्च करावा, कारण आर्थिक वर्ष सुरुवात चालू होतं त्याच वेळेला प्रत्येक विभागाला किती निधी दिला जातो अर्थसंकल्पात त्याची तरतूद प्रत्येक विभागाला माहिती असते, त्यामुळे खरं तर वर्षभर त्या खर्चाचा प्लॅनिंग करून तो खर्च त्याप्रमाणे केला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही आणि शेवटच्या दिवशी हा खर्च करण्यासाठी निधी खर्च करण्यासाठी प्रत्येक विभागाची धावपळ होते आणि यावर्षी तेच पाहायला मिळालं. अर्थमंत्र्यांनी दिलेले निर्देश सर्व विभागाने जवळपास दुर्लक्षित केले असंच म्हणावं लागेल. हिमाली, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.